वाचा, काय लिहिलं ते वाचून दाखवा. यावरून तरी हे स्पष्ट आहे की मला ऐकू येईना, लोकांनी ऐकलं पाहिजे जोरात मोठ्यानं. प्रकाश ना व्यवहार केला, घर आणि जमिनीचा ताबा हा द्यावाच लागेल. ऐकलं, नीट ऐकलं, चला लवकर घर खाली करा, चला चला लवकर. पण वकील साहेब, हे कसं शक्य? प्रकाश हे जमीन आणि घर कसं काय विकू शकेल? आणि समजा त्याने व्यवहार केलाच असेल तर आलेले पैसे कुठे? आता मेलेल्या माणसाबद्दल आपण कसं काय वाईट बोलणार? ठेवली असेल एखादी बाई. तोंड सांभाळून बोला. झोंबलं का? झोंबलं काका, तुम्ही फक्त कामाचंच बोला. कामाचं बोलतो, घर खाली करा म्हणलं होतं ना एक दिवस, मालक म्हणून परत येईन म्हणून. चला घर खाली करायचं बघा. चला प्रकाशने अंदाजे महिना दीड महिन्यापूर्वी काही महत्वाची कागदपत्र ठेवायला दिली होती. हो गुरुजी, पण ते तुम्हाला कसं घेऊन येते? ती रद्दी तुम्ही नंतर बघत बसा, आधी यासनी घर खाली करायला सांगा. काका साहेब, धीर धरा, जरा धीर धरा. ठीक आहे, लवकर लवकर. यावरून हे स्पष्ट होत आहे, जरा मोठ्यानं मोठ्यानं सर्वांना ऐकू गेलं पाहिजे. शेत जमिनीची मालकी प्रकाश वहिनींच्या नावे आहेत, दोघांच्या सही शिवाय हा व्यवहार होणे शक्य नाही. मग तुम्ही आता मला सांगा, हा व्यवहार वैध आहे का? तसं म्हणाल तर नाही, यांच्या संबंधी शिवाय हा व्यवहार होणं शक्य नाही. मग आता तुम्हीच ठरवा, ह्याचा ताबा कोणाकडे जाईल. एक मिनिट एक मिनिट, इकडे द्या इकडे द्या, काय तुम्ही काय म्हणताय ते बघू तरी. पण याच्यात फक्त शेताचं लिहिलंय, घराचं काय? घर तर पक्क्याच्या नावावर आहे, घराचा ताबा आम्हाला मिळायला पाहिजे. वहिनी पण ताबा. विश्वास, तू काही बोलू नकोस, आम्ही हे घर खाली करू. पण लक्षात ठेवा, तुम्हाला त्या जमिनीचा एवढासा तुकडा सुद्धा मिळणार नाही. छाती ठोकपणे सांगतो, जसा या घराचा आम्ही ताबा मिळवला ना, तसा शेताचा मिळवतो का नाही बघा. आता तर ती जमीन मी कसूनच दाखवणार. अरे कोणाची मॅ वाहिली आहे गावात, ती जमीन कसायला? अहो जा, आज आज या सगळ्या गावासमोर मी शपथ घेते, नाही ती जमीन कसून दाखवली तर बघा काय करायचंय ते करा. तुमच्या धमकीला भीक घालणारे मी नाही. रजू, रजू, रजू काय? हंडम्या हंडम्या, लवकर बाहेर आहे. अरे अरे, आज घेऊन जाऊया. रजू हंडम्या, सांभाळून. काय झालं काकी? चला, माझा मी निर्णय झाला, मी बी जमीन विकून टाकतो काका साहेबांना. काय म्हणता सा? तर एका चांगल्या घराण्याची कशी दैना दैना झाली बघतोय ना आपण. अहो पर मी म्हणतो, तुम्ही तयार कसा झाला? इथं पोरांची साथ नाही, त्या काकासमोर कोण टिकावा धरणार? जे काही देईल ते घेऊन मोकळं व्हायचं, पुढे देव जाणे. देव जाणे? अरे इथं तर देव बी जाण ना, त्यानं बी पाठ फिरवली बघा. अप्पा, देवादारी देर आहे अंधेर नाही. अहो काय म्हणताय गुरुजी? अहो पक्क्यासारखा देव माणूस, समजा गावाला माहिती आहे त्याला दगा फटका झाला म्हणून, आणि तुम्ही म्हणता अंधेर नाही. वाट पहा, एक ना एक दिवस अधमांना शासन होईलच. माणूस जे पेरतो तेच उगवत. एक ना एक दिवस या अन्यायाला वाचा फुटणार.